नवीचे दुसरे प्रकरण कार्य आणि ऊर्जा हे बघणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला प्रत्येक काम करण्यासाठी बलाची आवश्यकता असते किंवा कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला बल लावावे लागते. बल लावल्यामुळे त्या वस्तूत किंवा त्या पदार्थात बदल घडून येतो. मग हा घडून आलेला बदल म्हणजेच कार्य होय. कार्य म्हणजेच काम आणि शक्ती म्हणजेच ऊर्जा. कार्य आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित आहे. मग ते कार्य शारीरिक असो मानसिक असो किंवा बौद्धिक असो कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते. म्हणजेच काय एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता घडून आलेले विस्थापन म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. म्हणजेच कार्य म्हणजेच बल गुणिला विस्थापन. याची एसआय एकक आहे कार्याचे एसआय एकक आहे न्यूटन इंटू मीटर म्हणजेच जूल आणि सीजी असे एकक आहे डाईन इंटू सेंटीमीटर म्हणजेच अर्ग. आता आपण जूल आणि अर्ग यांचा काय संबंध आहे ते बघू. एक न्यूटन म्हणजेच 10 चा 5वा घट डाईन आणि एक मीटर आपल्याला माहितीच आहे 10 चा 2वा घट सेंटीमीटर. आपण कार्याच्या सूत्रामध्ये न्यूटन आणि मीटर यांच्या किमती टाकू. कार्य म्हणजेच बल गुणिला विस्थापन म्हणजेच एक जूल बरोबर एक न्यूटन गुणिला एक मीटर. एक जूल बरोबर एक न्यूटनची किंमत आपण 10 चा 5वा घट डाईन या ठिकाणी टाकणार आहोत. नंतर एक मीटरची किंमत 10 चा वर्ग म्हणजे 10 चा 2वा घात सेंटीमीटर या ठिकाणी टाकू. म्हणजेच या ठिकाणी झालं 10 चा 5वा घात अधिक 10 चा 7वा घात डाईन इंटू सेंटीमीटर. परंतु डाईन इंटू सेंटीमीटर म्हणजे डाईन गुणिला सेंटीमीटर काय अर्ग आहे म्हणून 10 चा 7वा घात अर्ग म्हणजेच 1 जूल बरोबर 10 चा 7वा घात अर्ग. आपण या ठिकाणी आता जूल आणि अर्ग यांचा संबंध बघितला. कार्य आणि ऊर्जा परस्परांशी कशा प्रकारे अवलंबून आहे परस्परांवर कशा प्रकारे अवलंबून आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू.